विद्यार्थ्यांना येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी त्यांच्या पालकांसह भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाही सोबत आहे, अशी ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी कामोठे येथे विद्यार्थ्यांच्या सन्मान सोहळ्यावेळी दिली. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कामोठे शहराध्यक्ष हर्षवर्धन नामदेव पाटील यांचा वाढदिवस बुधवारी विविध उपक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल एज्युकेशनच्या वतीने 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन हर्षवर्धन पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत कामोठे सेक्टर 6 येथील सद्गुरु वामनराव पै सभागृहातील ज्ञानसाधना केंद्रात हा सन्मान आणि मार्गदर्शन कार्यक्रम झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीच्या परीक्षांनंतर पुढील काळात येणाऱ्या विविध संधीविषयी मार्गदर्शन केले. तसेच 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गुणगौरव केला. या सोहळ्याला सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक अरुणकुमार भगत, माजी नगरसेवक विकास घरत, माजी नगरसेविका कुसुम म्हात्रे, हेमलत्ता गोवारी, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, कामोठे सरचिटणीस सुशील म्हात्रे, भटके विमुक्त आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्ष विद्या तामखेडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी हर्षवर्धन पाटील यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांनाच मी मनापासून शुभेच्छा देतो. ज्या क्षेत्रामध्ये आपण 10वी 12वीमध्ये काही यश मिळवलेलं आहे, या क्षेत्रामध्ये आपल्या सगळ्यांच्यासाठी अमर्याद अशा पद्धतीच्या संधी आता पुढच्या कालावधीमध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहे. सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक इथं उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून या सगळ्या परिसराचा विकास होतोय. आणि या सगळ्या परिसराचा विकास हा जमिनीवरती दिसत असला तरी पुढच्या वर्षात हा विकास आता विमानानं उड्डाण घेणार आहे. आणि आपला परिसर हा जगाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे जगामध्ये ज्या काही संधी असू शकतात, या सगळ्या संधी आता येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित असतात. आणि त्यामुळे मला खात्री आहे की या सगळ्या संधी आपल्याला मिळाव्या याची आपल्या मनामध्ये खूप इच्छा असणार, आकांक्षा असणार. आणि मला खात्री आहे की आपल्या 10वी 12वीमध्ये आपल्याला यश मिळावं म्हणून ज्यांनी ज्यांनी आपल्यासाठी मेहनत घेतली, ते आई वडील असतील, ते शिक्षक असतील, ती शाळा असेल, आपला मोठा भाऊ मोठी बहीण, जे कोणी आहे, ज्यांचं ज्यांचं म्हणून आपण सल्ला घेतला, त्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशी कारकीर्द आपली भविष्यात घडावी यासाठी तुम्ही सगळेजण निश्चितपणानं उत्सुक असाल. राजेश पाटील साहेबांनी सांगितलं, त्यांनी स्वतः अविश्रांत मेहनत घेत कष्ट करत आपली यशाची कारकीर्द आखली. आणि अनेक लोकांना कदाचित त्यांच्या लहानपणी शंका वाटल्या असतील, पण त्या सगळ्या शंकांच्या वरती मात करत त्यांनी जे आश्वासन आपल्या आईला दिलं त्याचं त्यांनी टायटल केलं, ताई मी कलेक्टर होईनो. आणि ते आपण त्यांनी सांगितलं आपल्याला की आज अमेझॉनवर ते पुस्तक उपलब्ध आहे आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये ते भाषांतरित झालंय. मला वाटतं की समाजामध्ये आपण सगळेच जण विचार करतो की आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये खूप उंचीवर जायचं आहे, पण आम्हाला ज्यांच्याशी बोलता येईल, आम्हाला ज्यांना पाहता येईल असे आदर्श आमच्या अवतीभोवती कुठे आहे? मला असं वाटतं की हर्षवर्धन पाटील यांचा आपण आभार व्यक्त केलं पाहिजे की राजेश पाटील साहेबांचा सारखा एक आदर्श व्यक्ती आज ते आपल्याशी संवाद साधतात. आणि मला वाटतं की आपण सगळेच जण आयुष्यामध्ये आम्ही काहीतरी पुढे व्हावं बनावं यासाठी खूप उत्सुक असतो. आणि मोठे मोठ्या माणसांची चरित्र आपण वाचतो, मोठ्या मोठ्या माणसांची आत्मचरित्र आपण वाचत असू आणि त्यातून आपल्याला खूप शिकण्यासारखं असतं.
शिकत शिकत त्यांना ज्या अडचणींचा सामना करावा लागला त्यांचा सामना आपल्याला करावा लागू नये म्हणून कुठेतरी आपण तयारी करत असतो। आणि म्हणून या अनुषंगानं मी आपल्या सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देईन। पहिली गोष्ट मी म्हटली आत्मविश्वास, दुसरी गोष्ट म्हटलं हार्डवर्क, त्यानंतर तिसरी गोष्ट महत्त्वाची असते ती डिसिप्लिन, शिस्त ज्याला आपण म्हणूया। शिस्तीमध्ये आपले जीवनचर्या असेल, आपल्या आपण जे काही आपल्याला करायचंय लहानपणापासून आपण ठरवलंय की नाही मला कॉम्प्युटर इंजिनियर होऊन मला कॅलिफोर्नियामध्ये सिलिकॉन व्हॅलीमध्ये मला काम करायचंय, हे जे काही ध्येय आहे ते ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्यामध्ये डिसिप्लिन नसेल, डिसिप्लिन म्हणजे त्याचा सातत्याने पाठपुरावा करणं, म्हणजे रोज सकाळी 6 वाजेला उठणं, जर आपल्याला सकाळी आपण 6 वाजेला उठायचं ठरवलं आणि न चुकता उठणं तर त्याला डिसिप्लिन आपण आपल्याला म्हणता येईल। आणि त्यानंतर आपल्याला योग्य जेवढं रेस्ट करायचे, जेवढं न्यूट्रिशन खायचं आहे किंवा टाइमपास आपण म्हणतो, मोबाईलचा वापर म्हणतो, या सर्व गोष्टींमध्ये आपले जे नियम आपण जे ठरवलेले आहेत किंवा आपण आपल्याला ठरवायचे आहे ते आपण सातत्याने पाळणं याला डिसिप्लिन म्हणतात। ती डिसिप्लिन नसली तर आपल्याला आपलं ध्येय मिळत नाही आणि आपल्याला आपली जी प्रॉडक्टिव्हिटी आपण ज्याला म्हणतो ती प्रॉडक्टिव्हिटी खूप कमी असते। त्यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे नेहमी तुमच्याकडे जे काही आहे त्याबद्दल एक हंबलनेस असणं, त्याबद्दलच एक ग्राउंडेड असणं की मला जे मिळालेलं आहे ते मला मी इतरांपेक्षा वेगळा आहे किंवा मी खूप श्रेष्ठ आहे अशी भावना न ठेवता त्याचा वापर दुसऱ्यांसाठी आपल्याला कसा करता येईल या पद्धतीची जी मानसिकता असणं, म्हणजे तुम्ही पुढे गेलात आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना विसरून गेलात, घरचा भाऊ बहीण असेल त्याच्याशी तुमची ट्रीटमेंट बदलली असेल किंवा तुम्ही माणसांमध्ये भेद करत असाल, ही जी प्रवृत्ती आहे तर ती प्रवृत्ती जर आपण आपल्यापासून दूर ठेवली तर आपण राजा असो रंक असो आपल्याला लोक मान सन्मान देतात। आदर्श लाभलाय तो लोकनेते माजी खासदार सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांचा की ज्यांच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आणि ज्यांचा आदर्श घेऊन आम्ही राजकारणात आणि समाजकारणात काम करत आहोत। आज लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं, ते रयत शिक्षण संस्थेच्या एका शाळेमध्ये शिक्षक असल्यापासून तर आता रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य आणि ज्यांनी आतापर्यंत किमान 100 कोटीपेक्षा जास्त हे डोनेशन रयत शिक्षण संस्थेला दिलेलं आहे। आपल्या इथे सुद्धा लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूल आहे, ती सेल्फ फायनान्स स्कूल आहे, असेच सातारामध्ये असेल, वाडामोकडामध्ये असेल किंवा पनवेल तालुक्याच्या अनेक भागांमध्ये त्यांनी गरीब मुलांना शिक्षण पद्धती दर्जेदार शिक्षण पद्धती पुरवावी या हेतूने शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय मोठं काम केलेलं आहे। आपण आज या ठिकाणी सन्मान आपला करणार आहोत। आम्हाला माहिती आहे की आपण सर्वजण पुढे जाऊन कोणत्या ना कोणत्या फील्डमध्ये खूप चांगलं नाव कमवणार आहात, कोणी इंजिनियर बनेल, कोणी डॉक्टर बनेल, कोणी अन्य अधिक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठी मोठी कामगिरी करणार आहे, परंतु या सर्वासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळावे या आमचा या मागचा हेतू आहे। आणि या हेतूमुळे आम्ही गेली 5 वर्ष अनेक विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करतोय आणि त्यांचं आज करिअर हे कुठे ना कुठेतरी त्यांना त्या प्रोत्साहन मिळाल्यामुळे त्यांना अधिकाधिक या ठिकाणी अभ्यास करण्याची स्फूर्ती मिळाली।